निपणी येथे नूतन मराठी विद्यालयाचा रौप्य महोत्सव थाटामाटात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष चंद्रहास तुमार दंपत्याचा सत्कार करण्यात आला. निपणी येथे नूतन मराठी विद्यालयाचा रौप्य महोत्सव थाटामाटात पार पडला. अध्यक्षस्थानी लोकमान्य संस्थेचे संस्थापक किरण ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे, आमदार शशिकला जल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील व मान्यवर उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत धुमाळे यांनी स्वागत तर प्राचार्य ए सी धुमाळे यांनी प्रास्ताविक केले. किरण ठाकूर, आमदार शशिकला जल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्मृतिगंध पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कमी रजा घेतलेले शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभही पार पडला. मान्यवरांच्या हस्ते चंद्रहास धुमाळ दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे म्हणाले, संस्थापक अध्यक्ष चंद्रहास धुमाळ दाम्पत्याने संघर्ष करीत संस्था उभारली आहे. मये समितीचे कार्यकर्ते असलेल्या धुमाळ यांनी संस्था उभारून स्वाभिमानाच्या जोरावर विस्तार केल्याचे सांगितले. किरण ठाकूर यांनी देश महासत्ता बनण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. चंद्रहास धुमाळ यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. उपस्थित असलेले तरुण भारतचे सल्लागार संपादक, अनेक संस्थांशी संबंधित असलेले असे किरण ठाकूर यांचं मी या ठिकाणी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर काकासाहेब पाटील माजी आमदार त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच निपाणीच्या सध्याच्या आमदार जल्ले वहिनी यांचंही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. एखादी संघटना चालवायची तर त्यामध्ये सातत्य होत, त्याच्यामध्ये कणखरपणा हवा, जिद्द हवी, तरच संघटना ही उभी राहू शकते. आणि धुमाळमध्ये ते सगळे गुण असल्यामुळे चिकाटी आहे. ते स्वतः हाडाचे शिक्षक आहेत. गडिंगला जेथे शिवराज कॉलेज मध्ये शिक्षणाचं कार्य करत असताना शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानोदय देत असताना त्यांनी ठरवलं की निपाणीमध्ये सुद्धा एक चांगली शाळा सुरू करावी. आणि ती सुरू केली. आणि ती आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. खरोखर त्यांचं कार्य हे कौतुकास्पद आहे. आमदार शशिकला जुल्ले म्हणाल्या, शिक्षणाबरोबर सुसंस्कारही महत्त्वाचे आहेत. धुमाळ दाम्पत्याने अडचणींवर मात करीत शिक्षण संस्थेचा विस्तार केल्याचे सांगितले. माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर चंद्रहास धुमाळ यांच्या संस्थेचा विस्तार होत असल्याचे सांगितले. आपल्या कन्नडमध्ये एक म्हण आहे की कागे ओंदु गुळ कंडडे कूगि करियदे तन्न बळग नेल्लव म्हणून, कोळी ओंदु कुटुक कंडडे कूगि करियदे तन्न कुलव नेल्लव म्हणून, ಶಿವಭಕ್ತನಾದೊಡೆ ಶಿವ ಪಥವನರಿಯದಿದ್ದರೆ ಕಾಗೆ ಕೋಳಿಗಳಿಗಿಂತ ಕರಕಷ್ಟ ತಾನ ರಾಮನಾಥಮಿ. ಹೆಚ್ಚ ಅರ್ಥ ಕಾಯ್ ಕಿ ಆಗ ಅಪನ್ ಹೇ 25 ವರ್ಷ ಬಗ್ತೋಯ್. ಆಗ ಎಕ್ ಸುಂದರ ಅಸಲ್ಯತ ಶಾಳಾ ಬಗ್ತೋಯ್, ಕಾಲೇಜ್ ಬಗ್ತೋಯ್. ಪರಂತು ಹ್ಯಾ 25 ವರ್ಷಚ್ಯಾ ಪಾಟಿಮಾಗ ಅಸ್ನಾರ ಜೆ ತ್ರಾಸ್ ಹೋತ, ಜೆ ಧಡಪಡ ಹೋತಿ, ಜೆ ಸಮಸ್ಯೆ ಹೋತ್ಯಾ, ಜೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಯೇತ ಹೋತ, ತೆ ಸಗಳ ಕುಟ್ಲ್ಯಾ ಪದ್ಧತಿನ ತ್ಯಾ ದೋಗೆನೇಹಿ ಸತಿಪತಿನೇ ಮಿಳುನ್ ತೆ ಕುಟ್ಲ್ಯಾ ಪದ್ಧತಿನ ತೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಸ್ವೀಕಾರ ಕರುನ್ आज हे 25 वर्ष यशस्वीरित्या त्यांनी हे शाळा संपन्न केल्याबद्दल किंवा हे एक शिक्षण संस्था उभा केल्याबद्दल खरोखरच त्यांना एक जोरदार टाळ्याने आपण अभिनंदन करायचं. कर्मण्य वारिका रस्ते मा फलेशी कदाचिनम, कर्म करीत राहा फळाची अपेक्षा करू नको, असं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं. तशाच प्रकारच्या प्राध्यापक चंद्रा धुमाळ आणि त्यांच्या धर्मपत्नी धुमाळ मॅडम यांनी ही संस्था स्थापन करीत असतेवेळी या संस्थेचा इतका मोठा वटव होईल अशा प्रकारची मनामध्ये कल्पना त्यांच्यामध्ये येऊन सुद्धा गेली असेल. परंतु एक सामाजिक बांधिलकी, कुठलेही आर्थिक मोठं पाठबळ नसताना
राजकीय पाठबळ नसताना एक दुर्दैवी इच्छाशक्तीच्या जोरावर इतकी चांगली शिक्षण संस्था आमच्या विभागामध्ये चालवली आणि त्याला इच्छेच्या रीतीने 25 वर्षे पूर्ण झाली. कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्ष रश्मी धुमाळ, विक्रमादित्य धुमाळ, नगरसेवक संजय सांगावकर, दीपक माने, सुरेश शेट्टी, दत्ता जोत्रे, मोहन बुडके, प्रवीण भाटले, जयवंत भाटले, सूरज पाटील यांच्यासह मान्यवर शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.